मग डेबिट क्रेडिट कार्ड वापरलं तर अर्धा पाऊन टक्का द्यावा लागतो, हा निधी जातो कोणाकडे? हा निधी जातो कशा कोणाकडे? करोडोनी अब्ज रुपये आपण असं आपल्या विरोधकाला देतो हे आपण लक्षात घ्या. तर मनमोहन सिंगला प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगायचं आणि मनमोहन सिंगनी सरळ सांगितलं असतं की आम्ही जेव्हा राफेलचं डील हॉलंडचे हॉलंड आहे म्हणून असणाऱ्या फ्रान्सचे राष्ट्रपती होते तेव्हा एवढा खर्च आम्हाला आला 560 कोटीमध्ये आम्ही असणारे एक विमान घेत होतो. आणि आता मोदींनी सांगावं त्यांनी असणारं हे विमान एवढ्यात का घेत, दूध का दूध पाणी का पाणी झालं असत. विमान खराब नाही, बोफोर्स जसं खराब नव्हतं तसे राफेलचं विमान खराब नाही, पण भांडण दलालीचं भांडण नाही हे असतं लक्षात. हे दलालीचं भांडण आहे. आताच सरकार दलाली ही रिलायन्स मार्फत खायला मागतंय. बीजेपीवाले फक्त विचारतात आहेत काँग्रेसवाल्यांना किंवा तुमचा दलाल कोण होता तो सांगा, नाही तर आम्ही सांगू. यांची भांडणं दलालीवर नाही हे आपण लक्षात घ्या.